नमस्कार, अनुजाज रेसिपी अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. या चॅनलवर मागच्या महिन्यात 3 स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, राखी मेकिंग, गणेश आयडल मेकिंग आणि महालक्ष्मीचे डेकोरेशन. या 3ही स्पर्धेचा रिझल्ट आता परीक्षक देणार आहेत. सर्व पार्टिसिपेंटचे मी अनुजा हराळे त्यांचे खूप खूप धन्यवाद देते आणि कौतुकही करते. चला तर मग रिझल्ट पाहूया. नमस्कार, मी सौ पूर्वा प्रफुल्ल बोंपिलवार आणि डिस्ट्रिक्ट यवतमाळ. अनुजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अनुजाज रेसिपी हा प्लॅटफॉर्म बच्चा कंपनीला आणि सगळ्या महिला कंपनीला मिळालेला आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, जसं की कुकिंग कॉम्पिटिशन, डान्स कॉम्पिटिशन, आता राखी मेकिंग कॉम्पिटिशन, अशा वेगवेगळ्या विविध कॉम्पिटिशन त्यांनी यावरती घेतल्या. तर खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या सर्वांसाठी की इतके छान छान कॉम्पिटिशन आपल्याला घरी बसल्या बसल्या अटेंड करता येत आहे. तर सर्वप्रथम अनुजाताईचं अभिनंदन की त्यांचं चॅनल खूप छान आहे आणि त्यांनी त्यांच्या चॅनलवरती खूप साऱ्या सुंदर सुंदर रेसिपीज टाकल्या, त्यामुळे मला खूप काही शिकायला मिळत आहे. आणि ह्यासाठी थँक्यू की त्यांनी मला या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून निवडलेलं आहे, राखी मेकिंग या स्पर्धेसाठी. तर आज आपण राखी मेकिंग या स्पर्धेचा रिझल्ट ऐकण्यासाठी उत्सुक आहात. तर सर्वप्रथम मी सर्व स्पर्धकांचं अभिनंदन करते की त्यांनी खूप छान पद्धतीने राखी मेकिंग कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. सर्वांच्याच राखी खूप सुंदर सुंदर आहेत, वेगवेगळ्या आहेत आणि सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केला, सर्वांचंच प्रेझेंटेशन छान आहे. पण कुठलीही स्पर्धा म्हटली की रिझल्ट आला आणि कितीही स्पर्धकांनी भाग घेतला तरी विजेते मात्र 2 किंवा 3 असतात. तर आजचे जे विजेते मी निवडलेले आहेत, व्ह्यूज आणि लाईक यालाही व्हॅल्यू होतं आणि त्यासोबत तुमचं प्रेझेंटेशन, तुमची मेहनत आणि तुमची चिकाटी या सर्व गोष्टीच्या आधारावर मी आजचा रिझल्ट देत आहे. तर या राखी मेकिंग कॉम्पिटिशनमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे गायत्री पोत्तावार नांदेड. अभिनंदन गायत्री, खूप मेहनत घेऊन तू या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि खूप छान प्रेझेंटेशन दिलं, अभिनंदन. आणि द्वितीय क्रमांक आलेला आहे पूजल रेवणवार राणी सावरगाव. अभिनंदन पूजल, तू पण खूप छान पद्धतीने प्रेझेंटेशन केलं, खूप साऱ्या राख्या बनवल्या, सगळ्यामध्ये विविधता होती आणि तुझा व्हिडिओ पण खूप छान पद्धतीने प्रेझेंट केला होता. तर अभिनंदन गायत्री कोत्तावार आणि पूजल रेवणवार, थँक्यू सो मच. नमस्कार, मी आरती सचिन पोलावार, तळेगाव दाभाडे, पुणे. अनुजाज रेसिपी आणि क्रिएशन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जी पर्यावरणपूर्वक गणेश मूर्ती ही जी स्पर्धा घेतली होती त्या स्पर्धेचा निकाल आज जाहीर होणार आहे. त्या स्पर्धेच्या निकालासाठी मला परीक्षक म्हणून नेमण्यात आले. त्यासाठी मी सर्वप्रथम अनुजाज रेसिपी आणि क्रिएशन या यूट्यूब चॅनलची आभारी आहे आणि ह्या यूट्यूब चॅनलच्या निर्मात्या सौ अनुजा हराळे यांची मी खूप खूप धन्यवाद यांना मी खूप खूप धन्यवाद देते. आपण हे जे व्हिडिओ मला आलेले होते त्या व्हिडिओत सर्वप्रथम ज्याला प्राधान्य दिलं गेलं ती स्पर्धेचं जे आपली थीम होती, जी स्पर्धा होती, ती पर्यावरणपूर्वक गणेश मूर्ती अशी होती. तर ह्या गणेश मूर्तीची ज्यांनी व्हिडिओमध्ये खूप छान प्रकारे दाखवलेलं आहे अशांना पारितोषिक मिळालेलं आहे. यात आपण 2 नंबर काढलेले आहेत. सर्वप्रथम नंबर आहे रूपा वट्टमवार आणि द्वितीय क्रमांक आहे गायत्री पोत्तावार. विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. नमस्कार, नवरात्रीच्या सर्व मैत्रिणींना माझ्या हार्दिक शुभेच्छा. मी शिल्पा सागर मालेवाल. अनुजाज रेसिपी अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर अनुजांनी महालक्ष्मी डेकोरेशन स्पर्धा आयोजित केली होती, त्या स्पर्धेचा रिझल्ट काढण्याची संधी तिने मला दिली आहे. त्याबद्दल प्रथम मी अनुजाचे धन्यवाद देते आणि या स्पर्धेसाठी तुम्ही सर्वांनी जे प्रोत्साहन देऊन जे स्पर्धा तिची सफल केली त्यासाठी सगळ्यांचे अभिनंदन. आणि ही स्पर्धा खरंच खूपच लावण्याजोगी होती आणि महालक्ष्मीच्या एवढ्या कामाच्या व्यापामध्ये स्पर्धा लक्षात राहणं हेच मोठे काम आहे. कारण तो ताण कसा असतो, ज्यांच्याकडे महालक्ष्मी आहे त्यांनाच माहिती असतो, पण त्याच्यात पण तुम्ही इतके छान व्हिडिओ बनवून त्या स्पर्धेला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार. ही स्पर्धा खरंच खूप छान डेकोरेशन तुम्ही केली, त्यामुळे मला नंबर काढायलाही पण अवघड वाटले, पण तरी पण त्यातून 2 नंबर काढायचे ठरले होते त्यामुळे मी 2 नंबर काढले आहे.
तर पहिला क्रमांक काढला आहे दीपाली दलालीचा आणि सेकंड नंबर काढलेला आहे मंजुषा लोकुलवारीचा. मी प्रथम दोन्ही विजेत्यांचे अभिनंदन करते आणि भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचे पण आभार व्यक्त करते.